Hello friends, welcome in Pushpa's tutorial. Today we are learning the subject of mathematics of standard 10th state board English medium. Chapter number 1st, linear equations in two variables, practice set 1.3. Question number 3, solve the following simultaneous equations using Cramer's rule. बघा आपल्याला क्रॅमर्स रूल वापरून दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे, म्हणजे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, दिलेला जो सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याला सिंपल फॉर्म मध्ये म्हणजे बेसिक फॉर्म मध्ये घेऊन यायचा. म्हणजेच कसा, बघा ए एक्स प्लस बी वाय मायनस सी किंवा इक्वल टू सी अशा फॉर्म मध्ये आणायचा. तर बघा पहिल्यांदा इथे आपल्याला हा इक्वेशन दिलेला आहे, तर मी त्याला पहिल्यांदा कॉमन फॉर्म मध्ये आणते, 4x प्लस 3y. आता इथे बघा 4 हा कॉन्स्टंट नंबर आहे आणि इथे मायनस आहे, जेव्हा मी त्याला इक्वल टू साइनच्या अपोजिट साइडला पाठवेन तेव्हा तो प्लस होईल, म्हणजेच काय होईल 4. ओके, हा झाला पहिला इक्वेशन. दुसरा बघा, हा 6x आहे या बाजूला, तो मी ऍज इट इज ठेवला. आता इथे मायनस 5 आहे, इक्वल टू साइनच्या अपोजिटला आणला, काय बनला प्लस, प्लस 5y इज इक्वल टू हा 8. हे माझे झाले दोन सायमल्टेनियस इक्वेशन. आता बघा मी काय करते, पहिल्यांदा डिटर्मिनंट मांडून घेते, प्रेझेंट करूया. हा इक्वेशन काय आहे, 4 3, आय राईट हिअर 4 3. ओके, त्यानंतर हा आहे 6 5, आय राईट हिअर 6 5. बरोबर, एक्सचा कोइफिशियंट वायचा कोइफिशियंट, इथे एक्सचा कोइफिशियंट वायचा कोइफिशियंट, हे अशा पद्धतीने मी मांडलेले आहे. काय करायचं, दिलेला डिटर्मिनंट सॉल्व करायचा तिरकस गुणाकार करून किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. पहिलं काय होईल, 4 मल्टीप्लाय बाय 5 मायनस 3 मल्टीप्लाय बाय 6. ओके, आता पुढे बघा, 4 5 20 मायनस 3 6 18. ओके, किती आलं उत्तर याचं सांगा, 20 मायनस 18, व्हाट, 18 च्या पुढे 20 पर्यंत काउंट करायचं, 19 20, किती फिंगर्स आले, 2. सो आय राईट हिअर 2. ओके, आता आपण नेक्स्ट स्टेप कडे वळूया. आता आपला डी काढलेला आहे, आता मला काय काढायचं आहे, डीएक्स. बघा डीएक्स कसा येईल, आता हा एक्सचा कोइफिशियंट या बाजूला आहे, बरोबर, जिथे एक्सचे कोइफिशियंट आहे तिथे काय लिहिणार मी, हे कॉन्स्टंट नंबर. तर इथे कॉन्स्टंट नंबर काय, एका जागी आहे 4, दुसऱ्या जागी आहे 8, आणि हा जो वाय वाला जो कोइफिशियंटचा कॉलम आहे तो मी ऍज इट इज लिहिणार. हे असं परत एकदा आपली सेम प्रोसिजर फॉलो करायची, 4 मल्टीप्लाय बाय 5 मायनस 3 मल्टीप्लाय बाय 8. 5 4 जा किती, 20 मायनस 3 4 जा 8 3 जा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, राईट हिअर 24. 20 मायनस 24, नाही तर मोठ्या संख्येला मायनस आहे नाही, मग उत्तराला मायनस घ्यायचं. आता होईल बघा सबट्रॅक्शन, 24 मायनस 20, व्हॉट, 4, राईट हिअर 4. ओके, आता पुढे बघा, आता मी काढणार डी वाय. आता काय करेन मी, हा एक्स वाला जो कॉलम आहे तो ऍज इट इज लिहिन आणि वाय च्या कॉलमच्या जागी लिहिणार हे कॉन्स्टंट नंबर, दॅट इज 4 8. आता पुढे बघा, याचं परत करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 मल्टीप्लाय बाय 8 मायनस 4 मल्टीप्लाय बाय 6. आता इथे बघा, 8 4 जा 32 मायनस 6 4 जा 24. आता 32 मायनस 24 किती होणार, 8. सो आय राईट हिअर 8. आता मला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, तर अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल कसं आहे एक्स ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला बघा, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. डी एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे, -4. डी ची व्हॅल्यू किती आली आहे, 2. ओके, 2 1 2, 2 2 4, हा इथे मायनस साईन आहे, तो मायनस साईन घेतला आणि त्याचा आन्सर लिहिला 2. तसंच मी आता वाय ची व्हॅल्यू काढते, बघा डी वाय अपॉन डी, डी वाय डी ची व्हॅल्यू किती आहे, 2. 2 1 2, 2 4 8,
म्हणजेच वाय ची व्हॅल्यू आली 4. ओके, आता मी याचा फायनल आन्सर कसं लिहिणार? द सोल्युशन इज, द सोल्युशन इज व्हॉट? एक्स कॉमा वाय इज इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे? मायनस 2. वाय ची व्हॅल्यू आलेली आहे 4. हे असं आपलं फायनल आन्सर आपण लिहू शकतो. आता हे मी काढलेलं फायनल आन्सर ऍक्युरेट आहे किंवा मला यामध्ये 4 पैकी 4 मार्क्स मिळणारच हे मी कॉन्फिडन्सपणे कधी सांगेन? मी हा उत्तर पडताळून पाहिल्यानंतर. काय करायचं? या व्हॅल्यू आहेत या दोन्ही मधल्या कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायच्या. आता इथे एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपले? मायनस 2 आलेली आहे. मी काय करते, एक इक्वेशन घेते, त्याची माझी एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आली पाहिजे. आता मी पहिल्यांदा एलएचएस घेतली, तिथे एक्स ची व्हॅल्यू टाकली मायनस 2 आणि वाय ची व्हॅल्यू टाकली किती आहे इथे 4. तर बघा, 6 2 12 मायनस 12 प्लस 5 4 20 राईट, 20 मायनस 12 किती येतात? 8. मोठ्या संख्येला प्लस चिन्ह आहे म्हणजे उत्तराला प्लस चिन्ह येणार आणि 20 मधून 12 गेले 8 राहतात, म्हणजेच माझी एलएचएस इज इक्वल टू आरएचएस येते. दॅट इज वाय कन्फर्म हियर माय आन्सर इज करेक्ट. ओके, तर असेच अनेक एक्झाम्पल्स किंवा अनेक प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजून घ्यायचे असतील अगदी साध्या सोप्या सरळ मराठी भाषेत, तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.